गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन यंदा कधी आहे, मुहूर्त काय असणार आहे? चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यंदा 10 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन आहे, तर 11 सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि 12 सप्टेंबरला आहे गौरी विसर्जन. गौरी ह्या गणेशाची आई पार्वतीचं दुसरं रूप आहेत. देवी गौरीचं घरात आगमन आरोग्य संपत्ती सुख समृद्धी घेऊन येतं असं म्हटलं जातं. आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठ आणि कनिष्ठ अशा गौरीच्या 2 मूर्ती चित्र किंवा खडे घरी आणून पूजा केली जाते. भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन केलं जातं. पहिल्या दिवशी आवाहन केलं जातं, दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरीपूजन केलं जातं आणि महाप्रसाद किंवा सत्यनारायण पूजा देखील केली जाते आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं. यंदा ज्येष्ठ गौरी पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे? तर मंगळवारी 10 सप्टेंबर रोजी गौरीचं आवाहन केलं जाईल, तर बुधवारी 11 सप्टेंबर रोजी गौराईचं पूजन केलं जाईल. त्याचबरोबर गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जनही केलं जाईल. गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त 10 सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते रात्री 8:04 आहे. या वेळेमध्ये कधीही गौरीचं आवाहन करू शकता. त्यानंतर 11 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ गौरी पूजन असेल. 12 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ गौरी विसर्जन रात्री 9:51 आहे. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठ गौरीचं आवाहन केलं जातं. हे नक्षत्र रात्री 8 आहे. यानंतर ज्येष्ठ नक्षत्र सुरू होईल, त्यानंतर दुसऱ्या दिवसापर्यंत असेल. त्यामुळे ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचं पूजन केलं जातं. मूळ नक्षत्र 12 सप्टेंबर रोजी गुरुवारी 12 वाजेपर्यंत असेल, तेव्हा गौरीचं विसर्जन केलं जाईल. काही प्रदेशात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते. या सणात गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेषतः पूजा केली जाते. महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो. सुवासिनींना हळदी कुंकू समारंभासाठी बोलवलं जातं. अनेक प्रदेशाची स्वतंत्र संस्कृती आहे आणि त्यातील बहुतेक संस्कृती 5000 वर्ष जुन्या आहेत. तर अशा प्रकारे काही ठिकाणी मुखवट्यांची पूजा होते, तर काही ठिकाणी पूर्ण उभ्या गौरी पूजल्या जातात. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.